तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण वर्तुळाबद्दल माहिती पाहिली आहे, तर आज आपण वर्तुळातील जीवा, व्यास आणि त्रिज्या यासंबंधी काही निवडक उदाहरणे पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आपण ओ केंद्र असलेली वर्तुळ काढली आहे. तर या ठिकाणी रेख ए पी, रेख पी बी, रेख ए आर या आपण त्या वर्तुळात जीवा काढलेली आहे, आणि रेख ए बी ही देखील एक जीवा आहे, पण ती वर्तुळ केंद्र ओ मधून जाणारी जीवा आहे, आणि रेख ओ आर ही वर्तुळाची आपण त्रिज्या काढलेली आहे. तर या संदर्भात आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या वर्तुळात किती जीवा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपल्या तर आज आपण आपला आपल्याला जीवा म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतात. तर या ठिकाणी बघा, तर रेख ए पी, रेख पी बी, रेख ए आर आणि रेख ए बी या वर्तुळाच्या जीवा आहेत. मग एक, दोन, तीन आणि चार, तर या दिलेल्या वर्तुळामध्ये एकूण चार जीवा आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे दोन, पर्याय क्रमांक दोन आहे तीन, पर्याय क्रमांक तीन आहे चार, आणि पर्याय क्रमांक चार आहे पाच. तर आपलं विद्यार्थी मित्रांनो किती उत्तर येत आहे, वर्तुळ किती जीवा आहेत, तर चार जीवा आहेत. तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर येत आहे. दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर व्यास किती लंबीचा असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे कोणत्याही वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लंबीचा असतो. तर या ठिकाणी रेख ओ आर ही वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. तर 5 सेंटीमीटर त्रिज्या आहे, व्यास हा त्रिज्येच्या नेहमी दुप्पट लांबीचा असतो. मग 5 सेंटीमीटरच्या दुप्पट लांबी किती विद्यार्थी मित्रांनो, तर 10 सेंटीमीटर येईल. तर मग या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणत्या ठिकाणी पर्याय क्रमांक 10 सेंटीमीटर दिलेला आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे 5 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक दोन आहे 2.5 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक तीन आहे 15 सेंटीमीटर, आणि पर्याय क्रमांक चार आहे 10 सेंटीमीटर. तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे. तर तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतात, परंतु ती जीवा जर वर्तुळ केंद्रातून जात असेल तर वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास आपण म्हणत असतो. त्यामुळं वर्तुळाची सर्वात मोठी जर जीवा असेल तर ती असते वर्तुळाचा व्यास. तर या ठिकाणी रेख ए बी ही ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे, त्यामुळं रेख ए बी ही वर्तुळाची या ठिकाणी सर्वात मोठी जीवा आहे असं आपण म्हणू शकतो. तर ए बी हे उत्तर कुठं आहे, तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी ए बी हे पर्याय क्रमांक तीन असणारे उत्तर, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे आपण म्हणू शकतो.